आपल्या किचन मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे प्रसादाचा शिरा कसा करायचा. चला मग आपण साहित्य आणि कृती बघून घेऊया. हे बघा, इथे मी एक वाटी रवा घेतलाय, बारीक रवा, एक वाटी तूप घेतलंय आणि एक वाटी साखर घेतली, आणि इथे दोन वाट्या मी गरम दूध घेतलंय, आणि इथे काजू बदामाचे काप घेतले, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, त्याचं प्रमाण कमी जास्त करता येतं. आणि इथे एक केळं घेतलंय मी चिरून, आणि अर्धा टेबलस्पून मी वेलची पावडर घेतलेली. आता प्रथम आपण एका भांड्यामध्ये आपण तूप गरम करून घेऊया. हे जे मी एक वाटी तूप घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं एक चमचा तूप मी बाजूला ठेवून देते, ते नंतर आपल्याला केळं परतण्यासाठी लागणार आहे. आणि हे तूप गरम झालं की त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालूया. हे बघा, तूप गरम झालंय आणि मी हे ड्रायफ्रूट्स घालते यात, आणि एक अर्धा मिनटं हे परतून घेऊया हे ड्रायफ्रूट्स या गरम तुपामध्ये. असं अर्धा मिनटं झाला की त्यानंतर हा रवा जो घेतलाय आपण एक वाटी, तो रवा आपल्याला यात घालायचा आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता एक साधारण 5 मिनटं आपल्याला हा रवा परतत राहायचा आहे. रव्याचा रंग चेंज झाला पाहिजे, रंग बदलेपर्यंत हा रवा आपल्याला परतून घ्यायचा आहे. हे बघा, थोडा थोडा रंग बदलत चाललाय ह्या रव्याचा. एक 5 मिनटं मी हा परतून घेतला. आता आपण यामध्ये दूध घालूया. माझ्याकडे एक वाटी रवा होता, त्याला मी 2 वाट्या दूध घेतलेलं आहे, आणि साखर मात्र 1 वाटी घेतली आहे, आणि तूप 1 वाटी घेतली आहे. हेच या प्रसादाच्या शिराचं प्रमाण आहे, समप्रमाणे. फक्त दूध तुम्ही डबल करायचं, दुधाचं प्रमाण डबल करायचं. तुम्ही जर 1/4 पावशेराचा करणार असाल तर 1/4 पावशेर साखर आणि 1/4 पावशेर तूप घ्यावं लागणार आहे, आणि दूध त्याच्या डबल दूध घ्यायचं आहे. हे बघा, आता खूप छान परतून झालाय रवा. आता आपण यामध्ये जे 2 वाटे मी दूध घेतलं होतं ते घालूया. हे बघा, अगदी पटकन घालायचं नाही आहे, नाही तर अंगावर उडण्याची शक्यता असते. 1 वाटी दूध घालून झाले, आता ही 2री वाटीसुद्धा मी घालते. हे बघा, ही 2री वाटी. आता हे दूध घालून झाले 2 वाट्या. आता पुन्हा हे व्यवस्थित परतून घेऊया अशा पद्धतीने. आणि हे बघा, आता हे अजून आता थोडा गॅस बारीक करूया आणि त्यावर झाकण ठेवूया आणि 2 मिनटं वाफ काढून घेऊया. हे बघा, 2 मिनटं झालेली आहेत, छान वाफ आली आहे या शिऱ्याला. आता आपल्याला यामध्ये साखर घालायची राहिली आहे, साखर घालायची आहे. आधी दूध घातलं मी, त्यानंतर आपल्याला साखर घालायची आहे. हा व्यवस्थित परतून घेते मी. आता आपण साखर घालू. 1 वाटी साखर घेतली होती मी, 1 वाटी रव्याला 1 वाटी साखर. ही बघा, ही साखर पूर्ण मी यात घालून घेते. पुन्हा सगळं एकजीव करूया मिश्रण. वेलची पावडर घालायची आपल्याला. एक अर्धा टेबलस्पून घेतली होती मी, अर्धा टेबलस्पून वेलची पावडर घेतली होती. वेलची पावडर घातल्यावर पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचंय. बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचंय मिश्रण. आता आपल्याला यामध्ये केळं घालायचंय, केळं सगळ्यात शेवटी घालायचंय. अजून थोडी वाफ काढून घेते याला. तोपर्यंत एका भांड्यामध्ये मी आपण मगाशी जे 1 चमचा तूप बाजूला ठेवलं होतं ते घालून घेते, ते तूप गरम करून घेते. हे तूप गरम झालं की हे जे आपण एक केळं घेतलं होतं ते केळं त्यामध्ये परतून घेते. तसं एक साधारण 2 मिनटं हे केळं परतून घ्यायचं आपल्याला. 2 मिनटं झालेली आहेत. आता हे केळं आपण त्या शिऱ्यामध्ये घालून घेऊया. मी केळं सगळ्यात शेवटीच घालते कारण त्यामुळे शिऱ्याला एक केळ्याचा खूप असा छान स्वाद लागतो. अशा पद्धतीने आता हे केळं या शिऱ्यामध्ये मी घातलंय. पुन्हा सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया.
नाही बघा असं पुन्हा सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया आपण. आणि आता पुन्हा एकदा एक 2 मिनिटं वाफ काढून घेऊया. पुन्हा 1-2 मिनिटं वाफ काढून घेऊया. आता हा आपला प्रसादाचा शिरा एकदम तयार आहे. असा हा प्रसादाचा शिरा तयार आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे सबस्क्राईब करणं बिलकुल फ्री आहे, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि सबस्क्राईबच्या बाजूलाच एक बेल आयकन आहे, तिथे पण तुम्ही क्लिक करा. त्यामुळे काय होणार आहे की मी ज्या काही रेसिपीज आता पुढे अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर मिळत राहणार आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत.